नमस्कार, जयश्री किचनमधून बोलते. जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला गोल भाज्यांची रेसिपी दाखवणार आहे. आता पाऊस छान पडतो आहे बाहेर, तुम्ही असे भजी करून बघा आणि खाऊन बघा, खूप छान होतं. त्यासाठी मी इथं साहित्य एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, एक चमचाभर ओवा घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर थोडीशी आणि दोन तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. आणि आपण थोडासा सोडा पण घालणार आहे त्याला पीठ कालवताना, आणि तेल, एवढं साहित्य लागेल आपल्याला. आता आपण याचं पीठ कालवून घेऊया भाज्याचं. आता कांदा घालूया थोडा त्याच्यामध्ये, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची कालवले आपण त्याच्यामध्ये. आता एक चमचा आपण कडक तेल ओतूया त्याच्यामध्ये, आणि मग चमचाभर ओवा टाकूया. आई, आणि थोडासा चिमूटभर सोडा घालूया, मीठ घालूया, आणि हे सगळं असं मिक्स करून घेऊया. आणि पाणी घालून, थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ असं कालवून घेऊया. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं पीठ बनवायचं आपल्याला. अजून थोडंसं पाणी घालू, असं थोडंसं इलसर पीठ भिजवायचं. तेल घातल्यामुळं छान कुरकुरीत होतात भजी. ओवा घातल्यामुळं पण छान टेस्ट येते. असं एवढं सैलसर भिजवायचं पीठ आणि असं मिक्स करून घ्यायचं चांगलं. असं असे भजी असे हाताने टाकता येतील, असे हाताने टाका किंवा चमच्याने टाकलं तर चालतं. मी हाताने टाकणार आहे. आता मी तेल तापवायला ठेवलं होतं, तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये छोटे छोटे भजी सोडू, असे छोटे छोटे सोडायचे. जेवढे बसतील तेवढे सोडायचे. आणि असे तेल तापून घेऊन मंद गॅसवर तळायचे. असे छान फुगतात. सोडा थोडासाच टाकायचा, नाहीतर ते तेल जास्त पितात मग सोडा जास्त टाकल्यावर. आपले झालेले भजी आपण काढून घेऊया. ते
बघा कसे छान हलके झालेत. आपले गोल भजे झालेले आहेत करून बघा कसे छान फुगलेले आहेत मस्त कुरकुरीत पण झालेले आहेत. असे तुम्ही पण करून बघा. झटकन हो पटकन होतात काही जास्त वेळ लागत नाही त्याला आणि खायला पण टेस्टी. करून बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा.